नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीएमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज इयत्ता 9वीचा पहिला पाठ सृष्टू गृहीतः चौरः याचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत। व्हिडिओ पाहत असताना समोर पुस्तक ठेवा आणि जे भाषांतर किंवा जे व्याकरण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं लेखन पेन्सिलने आपल्या पुस्तकावर लगेच करून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला ते वाचन सोपं होईल। बघूया पहिला पाठ सृष्टू गृहीतः चौरः। सृष्टू म्हणजे छान हे अव्यय आहे, गृहीतः म्हणजे पकडला, चौरः म्हणजे चोर, चोर छान पकडला। बघा चोरी पकडण्यासाठी आपल्याकडे अनेक पद्धती असतात, कुणी शक्तीने चोराला पकडतं, कुणी युक्तीने चोराला पकडतं, कुणी मदतीने चोराला पकडतं, परंतु या पाठामध्ये युक्तीने चोराला पकडलेला आहे आणि ती युक्ती काय आहे ते आपण पाठामध्ये अभ्यास करणार बघूया। प्रथम हा पाठ सृष्टुः गृहीतः चौरः, चोर छान पकडला। देवदत्त नाम, देवदत्त नावाचा कोऽपि, कुणी एक, कोऽपिची संधी करा कह अधिक अपि। देवदत्त नावाचा कुणी एक धनी कह श्रीमंत व्यक्ती, देवदत्त नावाचं विशेषण धनी कह। देवदत्त कसा होता? श्रीमंत होता। देवदत्त किम असते? धनी कह असते। देवदत्त नावाचा कुणी एक श्रीमंत व्यक्ती आसीत म्हणजे होता। देवदत्त नावाचा कुणी एक श्रीमंत व्यक्ती होता। एकदा तस्य त्याची धनस्यूत पैशाची पिशवी, स्यूत म्हणजे पिशवी, धनस्यूत पैशाची पिशवी। एकदा त्याची पैशाची पिशवी लुप्त हरवली। एक श्रीमंत व्यक्ती होता ज्याचं नाव देवदत्त होतं आणि त्याची पैशाची पिशवी एकदा हरवली। तस्य गृहे त्याच्या घरी षड भृत्या सहा, षड म्हणजे किती? सहा। भृत्या म्हणजे सेवक नौकर चाकर। त्याच्या घरी सहा सेवक आसन म्हणजे होते, त्याच्या घरी किती सेवक होते? सहा। तेषु त्या सर्वांमध्ये, एव म्हणजे एक, त्या सर्वांमध्येच एक, एव हे अव्यय आहे त्याला गोल करायचं, त्या सर्वांमध्येच एक चौरः चोर स्यात म्हणजे असेल, त्या सहा सेवकांमध्येच एक चोर असेल। इति तस्य मतम असे त्याचे मत झाले होते, असा विचार त्याने मनामध्ये केलेला होता। चोरः ग्रहितुम चोराला पकडण्यासाठी, ग्रहितुम हेतुवर्तक तुमंत हवे त्याला सुद्धा गोल करायचं, चोराला पकडण्यासाठी सह त्याने म्हणजे देवदत्ताने त्या श्रीमंत व्यक्तीने वीरबलम वीरबलाची सहाय्यम मदत वयाचत मागितली, त्या चोराला पकडण्यासाठी त्या श्रीमंत व्यक्तीने म्हणजे देवदत्ताने वीरबलाची मदत मागितली। वीरबल अवदत, तो वीरबल म्हणाला मित्र, अरे मित्र अद्य आज सायंकाले संध्याकाळच्या वेळी तव तुझ्या सर्वां म्हणजे सर्व भृत्यांसेव मम गृहे प्रेषय माझ्या घरी पाठव, इति म्हणजे वसे। बघा श्रीमंत व्यक्तीने काय केलं, त्याची पैशाची पिशवी हरवली, मग ती पैशाची पिशवी आपल्याच सेवकांनी चोरली असं त्याचं मत झालं आणि त्या सेवकांमधल्या म्हणजे त्या नोकरांमधल्या एका चोराला पकडण्यासाठी त्याने कोणाची मदत मागितली? वीरबलाची। आणि वीरबल त्याला काय म्हणाला? तुझ्या सर्व सेवकांना आज संध्याकाळी माझ्या घरी पाठव। यथानिश्चिंतम ठरल्याप्रमाणे, हे सुद्धा अव्यय, यथानिश्चिंतम ठरल्याप्रमाणे सर्वे सेवका, सर्व सेवक म्हणजे देवदत्ताचे सर्व सेवक, वीरबलस्य वीरबलाच्या गृहम घरी आगता आले, जसं त्यांचं ठरलं होतं, वीरबलाने त्यांना सांगितलं की संध्याकाळच्या वेळी तुझ्या सर्व सेवकांना माझ्याकडे पाठव, त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी सर्व सेवक म्हणजे देवदत्ताकडचे सर्व नोकर वीरबलाच्या घरी गेले। वीरबलेन, वीरबलाने
पूर्वम एव अगोदरच संधि करा तिची पूर्वम अधिक एव अगोदरच सर्वेषां कृते सर्वांसाठी समानोन्नतयः सारख्या उंचीच्या शब्दाचं वाचन कसं आहे बघा समानोन्नतयः सारख्या उंचीच्या यष्टिका काड्या काडी वापरतो आपण छोटी त्या काड्या आणिता आणून ठेवल्या होत्या वीरबलाने अगोदरच सगळ्यांसाठी सारख्या उंचीच्या सारख्या दिसणाऱ्या काड्या आणून ठेवल्या होत्या सह तो सेवकान सर्व सेवकांना अवदन म्हणाला भोः अरे पश्यन्तु पहा एताः या सर्व माया यष्टिकान जादूच्या काड्या तो सगळ्यांना काय म्हणाला अरे या पहा जादूच्या काड्या तासु त्या सर्वांमधील एकां एक यष्टिका म्हणजे काडी स्वीकृत्य स्वीकारून स्वीकृत्य पूर्वकालवाचक लभ्यंत अव्यय त्याला सुद्धा काय करायचं आपल्याला गोल त्या सर्वांमधील एक काडी स्वीकारून सर्वैही सर्वांनी देवदत्तस्य देवदत्ताच्या म्हणजे त्या श्रीमंत व्यक्तीच्या गृहम घरी गंतव्यम जावे या सर्व काड्यांमधील एक काडी प्रत्येकाने स्वीकारून देवदत्ताच्या घरी जावे श्वः दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी प्रभाते सकाळच्या वेळी पुनरागंतव्यम पुन्हा यावे बघा बिरबलाने काय जादू दिली त्यांना कुठं सांगितलं की ह्या सर्व जादूच्या काड्या आहेत याच्यातील प्रत्येकाने एक एक काडी घ्यायची आणि देवदत्ताच्या घरी जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा माझ्याकडे यायचं बघूयात पुढे काय झालं येन केनापि ज्याने कोणी पण सहा नोकरांमधील ज्याने कोणी पण धनस्यूत पैशाची पिशवी चोरीत चोरली असे या सहा जणांमधील ज्याने पैशाची पिशवी चोरली असेल श्वः तस्य यष्टिका दुसऱ्या दिवशी त्याची काडी अंगुली मात्रम बोटा एवढी दीर्घा भविष्यती मोठी होईल बघा त्याने काय केलं त्या चोरांना काय सांगितलं या सहा काड्या आहेत या सर्व जादूच्या काड्या आहेत याच्यातील प्रत्येकाने एक एक काडी घ्यायची आणि देवदत्ताच्या घरी जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्याकडे यायचं कारण काय ह्या काड्यांमधली ज्याने पैशाची पिशवी चोरली असेल त्याची काडी एका बोटा एवढी काय होईल मोठी होईल दीर्घा भविष्यती मोठी होईल रात्रीच्या वेळी सर्वे भृत्या सर्व सेवक सुखेन निद्रा अकुर्वन आनंदाने झोपले वृते एकस्मात वृते हे सुद्धा अव्यय एकस्मात म्हणजे एकाला सोडून वृते या अव्ययाला पंचमी विभक्तीची अपेक्षा असते ज्याशिवाय ज्याला सोडून असा त्याचा अर्थ होतो रात्रीच्या वेळी सर्व सेवक आनंदाने झोपले फक्त एकाला सोडून म्हणजे एकाला सोडून म्हणजे तो एक कोण असेल नक्कीच चोर सह अचिंतयत तो विचार करू लागला म्हणजे जो सेवक जागा होता तो विचार करू लागला श्वः प्रातः उद्याच्या दिवशी सकाळी मम चौर्य माझे चोरीचे काम प्रकटितम भवेत प्रकट होईल अतः म्हणून अहम मी अधुना एव आत्ताच अधुना आणि एव हे दोन्ही सुद्धा अव्यय आहे मराठीत अर्थ होतो आत्ताच म्हणून मी आत्ताच मम यष्टिका माझ्या काडीला अंगुली मात्रम कर्तयामि बोटा एवढं तोडतो तोडतो बघा त्याने काय मूर्खपणा केला त्याच्या मनामध्ये अशी भीती झाली की सकाळी माझं चोरीचं काम पकडलं जाईल म्हणून मी आत्ताच माझ्या काडीला बोटा एवढं तोडतो मोडून घेतो इति चिंतयित्वा असा विचार करून चिंतयित्वा पूर्वकालवाचक त्वांत अव्यय असा विचार करून तथा कृत्वा त्याचप्रमाणे करून सह सुखेन सुप्त तो आनंदाने झोपला बघा विद्यार्थ्यांनो मूर्खपणा माणसाच्या अंगामध्ये कसा असतो एकाने चोरी केली त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की दुसऱ्या दिवशी माझी काडी खरंच मोठी होईल काडी मोठी होते का
जादू बघितली कोणी आजपर्यंत? नाही। मग असं कसं शक्य आहे? पण त्या चोराच्या मनामध्ये चोरीचं कृत्य केल्यामुळे भीती निर्माण झाली आणि त्याने त्या भीतीच्या पोटी काय केलं? आपली काडी पोटा एवढी तोडून घेतली। पुढे काय घडलं बघूया। अन्य दिवहो दुसऱ्या दिवशी लघु यष्टिकां छोट्या काडीला दृष्ट्वैव संधी करा दृष्ट्वा अधिक एव संधी नीट करायची खूप महत्त्वाची संधी आहे दृष्ट्वैव दृष्ट्वा अधिक एव पाहूनच याच्यातलं व्याकरण काय दृष्ट्वा म्हणजे पूर्वकालवाचक मांत अव्यय दुसऱ्या दिवशी छोट्या काडीला पाहूनच वीरबलेन वीरबलाने चौर चोराला सम्यक व्यवस्थित ज्ञात ओळखले च आणि च कुठे दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या नंतर ते सुद्धा अव्यय आहे दुसऱ्या दिवशी वीरबलाने चोराला व्यवस्थित ओळखले च आणि गृहीत पकडले अपराधी नृत्य चोर असलेल्या अपराधी असलेल्या सेवकाने वीरबलस्य वीरबलाच्या पादयोः पायाशी पतित्वा कडून स्वस्य स्वतःचा अपराधम अपराध चूक अंगीकृतवान मान्य केली च आणि धनस्युत पैशाची पिशवी पैशाची पिशवी कोणाची होती देवदत्ताची देवदत्त म्हणजे कोण श्रीमंत व्यक्ती त्या श्रीमंत व्यक्तीची म्हणजे देवदत्ताची पैशाची पिशवी प्रत्यर्पितवान परत केली अशा पद्धतीने बघा मित्रांनो वीरबलाने एक छोटीशी युक्ती केली आणि त्या युक्तीच्या माध्यमातून त्याने चोर पकडला अशा पद्धतीने हा आपला इयत्ता नववीचा पहिला पाठ सृष्टू पुरोहित चौर याचं भाषांतर या ठिकाणी पूर्ण होत आहे पाठ अभ्यासला गेल्यानंतर त्याचा जो भाषाभ्यास आहे तो तुम्ही वर्गपाठाच्या वेळीमध्ये सोडवायचा आहे काही तुम्हाला शंका असल्यास ते वैयक्तिक आमच्यापर्यंत पोचवा नक्कीच आपल्या शंकांचं निरसन केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो घरी राहा सुरक्षित राहा अभ्यास मात्र सुरूच ठेवा आणि आपल्या PVM चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद